सगळी असं सगळं आहे, कारण कसं आहे की एक महिला जर सक्षम असेल घरात तर ती पूर्ण कुटुंब चालवू शकते व्यवस्थित, अर्थात महिलाच चालवतात काय, पण त्यांना अधिक आर्थिक किंवा सगळं पाठबळ मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहे. नमस्कार, मी राजन लाड, लय भारी कोकणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आपल्याला महिला सक्षमीकरण चळवळीअंतर्गत सुरू असलेल्या एका छोट्याशा कार्यक्रमामध्ये घेऊन चाललो आहे. हा कार्यक्रम कशा पद्धतीने सुरू आहे, कसला कार्यक्रम आहे, आपल्याला प्रत्यक्ष पाहता यावं यासाठी हा मी व्हिडिओ करत आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. राजापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजापूर नगर वाचनालयाच्या इमारतीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. महिला बचत गटातील सदस्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसते आहे. महिला स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांच्या हाताला काम मिळावं यासाठी आज शिलाई मशीनचं वाटप होणार आहे. बर्न्स अँड मॅकडोनल्ड या US कंपनीच्या माध्यमातून, त्यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून कंपनीचे आशिष कीर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून संघटित झालेल्या महिलांच्या हाताला काम मिळावं यासाठी वेगवेगळ्या CSR फंडांच्या माध्यमातून यांना सहकार्य हवं यासाठी काही मंडळी प्रयत्नशील आहेत, त्यामध्येच आशिष कीर यांचं नाव येतं. आज त्यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिले आहेत, त्याबद्दल ते काय सांगतात ऐकूया. वेगवेगळ्या माणसांच्या हातात असतं, तसंच तुम्ही स्वतःमध्ये नियोजन करून या मशीनचा जास्तीत जास्त वापर करावा. या पुढचा आमचा एक प्रयत्न असा असणार आहे की हाताला मशीन दिलं आहे, मशीनीला काम पण दिलं पाहिजे, तुमच्या हाताला पण काम दिलं पाहिजे, तर त्या दृष्टीने पण आम्ही काम करतो आहे. पण ही आता सुरुवात असल्यामुळे थोडा आम्हाला वेळ द्या त्याच्यासाठी, आणि नक्कीच या ह्याच्यातनं आपलं एक काहीतरी एक नवीन इतिहास घडणार आहे याची मी तुम्हाला खात्री नाही पण शाश्वती देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता एक काम करायचं आहे की ह्या ज्या मशीन्स आहेत ह्या तुम्ही सध्या शिकून घ्या. मला असं वाटतं की तुम्ही सर्व लोकांनी, सर्व महिलांनी एकमेकांना शिकवा, ज्यांना ऑलरेडी हे कामं येत आहेत, शिवणक्लास ज्यांनी केलेलं आहे, स्पेशली ज्या तरुण महिला आहेत त्यांनी शिवणक्लास केले, त्याने आपल्या सहकार्यांना शिकवा या गोष्टी, आणि तुम्ही सर्वजण शिकून घ्या. मोठमोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून CSR फंडाच्या माध्यमातून त्या त्या परिसराचा विकास केला जातो. शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, यावरती हा फंड खर्च केला जातो. राजापूर तालुक्यामध्ये असे कोणतेच मोठे प्रकल्प नसल्यामुळे अशा प्रकारचा कोणताच निधी समाजासाठी उपयोगी ठरत नाही. राजापूर तालुक्यामध्ये आज घडीला कोणताही मोठा प्रकल्प नाही. जर एखादा मोठा प्रकल्प आला तर त्या प्रकल्पाच्या माध्यमातून विकास होईल ही वेगळी गोष्ट आहे, पण त्या प्रकल्पाच्या CSR फंडाच्या माध्यमातून समाजासाठी वेगवेगळा निधी खर्च होऊ शकतो. शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, महिला सक्षमीकरण असेल, या चळवळीसाठी या CSR फंडाचा उपयोग होऊ शकतो. राजापूर तालुक्यामध्ये एखादा मोठा प्रकल्प यावा यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. रिफायनरीसारखा मोठा प्रकल्प राजापूरमध्ये यावा यासाठीही अनेकजण संघर्ष करत आहेत, मागणी करत आहेत. अशा प्रकारचा मोठा प्रकल्प जर राजापूरमध्ये आला तर राजापूरचा संपूर्ण कायापालट होऊ शकतो असा विश्वास अनेकांमध्ये आहे. आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण चळवळीसाठी काय उपयोग होऊ शकतो, त्यासाठी काय सुरू आहे, कसे प्रयत्न सुरू आहेत, याबद्दल ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर काय म्हणतात तेही ऐकूया. प्रकल्पाचे जे आपले अधिकारी आहेत आणि नागवेकर, त्यांच्या डोक्यातच आधी पहिला महिला बचत गट हा विषय आहे, लक्षात घ्या. त्यांच्यासाठी पहिलं काहीतरी त्यांच्यासाठी ह्या महिला बचत गटासाठी काहीतरी करायचं, त्यांच्ययासाठी कॉन्ट्रॅक्ट द्यायची, म्हणजे त्या फूडपासून जेवण करण्यापासून सगळी असं सगळंच आहे, कारण कसं आहे की एक महिला जर सक्षम असेल घरात तर ती पूर्ण कुटुंब चालवू शकते व्यवस्थित, अर्थात महिलाच चालवतात काय, पण त्यांना अधिक आर्थिक किंवा सगळं पाठबळ मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहे. रिफायनरीसारखा मोठा प्रकल्प जर राजापूरमध्ये आला तर महिलांच्या हाताला काम मिळू शकेल, महिला सक्षमीकरण चळवळ अधिक बळकट करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून सहकार्य होऊ शकेल असा विश्वास अनेकांना आहे. अनेकजण यासाठी प्रयत्नही करत आहेत. आज एका संस्थेच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील या महिलांना मोफत शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं. प्रातिनिधिक 10 महिलांना या आजच्या या कार्यक्रमामध्ये शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर सन्माननीय आशिष कीर, ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, कोकण जनकल्याण समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेडकर, धोपेश्वर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम खांबल, धोपेश्वर सरपंच सौ स्नेहा उगले, सामाजिक कार्यकर्ते रमेश मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.